सांगलीमध्ये महापालिकेच्या महासभेत ऑनलाईन सभेवरून महापौर आणि भाजपा नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. नगरसेविकांचे प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन पाहायला मिळालं. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये भाजपाच्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौरांच्या नेतृत्वाखाली पहिल्याच पार पडलेल्या ऑनलाईन विशेष महासभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष पाहायला मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सभा घेण्यात आली आहे. महापौर झाल्यानंतर पहिल्यांदाच दिग्विजय सुरेंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा सुरू झाल्यानंतर रेंज आणि भाजपा नगरसेविका सदस्यांना बोलू देण्यात येत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत ऑफलाईन सभेच्या मागणीसाठी भाजपाच्या स्थायी समिती सभापती, गटनेते आणि माजी उपमहापौर यांच्यासह भाजपा नगरसेवकांनी थेट महापालिकेच्या सभागृहात दाखल होऊन ऑनलाईन सभेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी भाजपाचे नगरसेवक धीरज सुरेंशी आणि महापौर दिग्विजय सुरेंशी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. त्यानंतर महापौरांनी सभा तहकूब करत काढता पाय घेतलाय. याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी केला असून ऑफलाईन सभा घेण्याच्या मागणीसाठी आणि प्रभाग समिती रचना रद्द करू नये या मागणीसाठी भाजपाच्या महिला नगरसेवकांनी काळ्या साड्या परिधान करत महापालिकेच्या प्रवेशद्वारा ठिय्या आंदोलन करत सत्ताधारी राष्ट्रवादीचा निषेध नोंदवण्यात आला. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची आज विशेष महासभा होती. खरं म्हणजे आपण आमची सत्ता होती तेव्हासुद्धा आम्ही म्हणत होतो की ऑफलाईन झाली पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाकडे आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो, परंतु वारंवार सांगून देखील प्रशासन त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही आहेत. आपल्याच सांगलीमध्ये असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांची सभा होऊ शकते, महाराष्ट्राचं अधिवेशन होऊ शकतं. आत्ता लोकसभेचं अधिवेशन चालू आहे दिल्लीमध्ये, आणि ह्याच सभागृहामध्ये जिथं आमचं हे होतं महासभा होते त्या सभागृहामध्ये या महाविकास आघाडीचे दोन दोन मंत्री येतात. त्या ठिकाणी 250-300 लोक त्या ठिकाणी असतात. मोठा समारंभ होतो त्यावेळेला कोरोना येत नाही का? मग आमच्या नगरसेवकातूनच कोरोना येतो का? आम्हाला मोबाईलवर बोलायला जनतेने पाठवलेलं नाही आहे. आम्हाला समक्ष प्रश्न मांडायचे आहेत, समक्ष प्रश्न विचारायचे आहेत, जाब विचारायचा आहे प्रशासनाला आणि विकासाची कामं करायची आहेत. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून आज सर्व नगर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक महापालिकेच्या पायरीवर बसलो. आम्ही सभागृहात गेलो नव्हतो, पायरीवर बसलो आणि तिथून आम्ही सभा केली. हे करत असताना साधारण माझाच अनुभव की मी एक तास हातवर करत आहे, आमच्या अनारकरीताई कुरणे एक तास हातवर करत आहेत, परंतु आम्हाला बोलायची संधी देखील दिली जात नाही. त्यामुळं ह्या बाबतीमध्ये समित गटित करून त्यांना ज्या पद्धतीनं आत्ता आपल्याला धीरज सुरेशींनी सांगितलं त्या पद्धतीचं सोनेरी टोळी या ठिकाणी आलेली आहे. आणि जो प्रभाग समितीची पुनर्रचना करण्यात येते आहे तर ते फक्त स्वार्थापोटी, लालसेपोटी आणि ज्या पद्धतीनं घोडेबाजार करून इथं सत्ता आणली त्याच पद्धतीनं प्रभाग समितीवर आपली सत्ता आणण्यासाठी हे कटकारस्थान आहे. परंतु ते कायद्याने ते करू शकत नाहीत त्याची मांडणी आज आम्ही केलेली आहे आणि त्याचा आम्ही आज निषेध केलेला. आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये घोडेबाजार करून आलेल्या महापौरांनी विशेष महासभा काढलेली आणि त्या विशेष महासभेला जो ऑनलाईनचा प्रकार आहे ते अत्यंत चुकीचा ऑनलाईनचा प्रकार. आणि आम्ही वारंवार पत्र दिले, प्रशासनाला दिले, मंत्रिमंडळात जाऊन दिले, सगळ्यांना दिले की ऑफलाईन सभा करा, नगरसेवकांचे आवाज दाबले जायला. आज तर प्रकार असं घडलं की माझ्यासारख्या एका सामान्य नगरसेवकाला लिंकच पाठवले नाही, लिंक पाठवले नाही म्हणल्यावर मग मी कुणाला बोलणार, जो कुणास समोर मत मांडणार, काय करणार मी? माझ्या वार्डातले नागरिक मला विचारतात, मग मी त्याला बोलायला पाहिजे. मग मी जाऊन महापौरांना जाब विचारला, प्रशासन मला लिंक पाठवलं नाही. मी 1.5 तास वाट बघतो आहे, 12:30 तुमच्यापाशी आले, मला लिंकच आली नाही. पुन्हा आमच्या सदस्यांचे सगळ्यांचे नेट प्रॉब्लेम यायला लागले, सदस्यांना सगळ्या त्या ह्याच्यातनं म्यूट करताना मी प्रकार स्वतः डोळ्यानं बघितल्यावरती. आणि हे सगळं मी विचारत असताना काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आले तिथं आणि त्यांनी महापौरांना अपहरण केलं का, उचलून नेलं तिथनं, महासभा संपली म्हणून. हा प्रकार योग्य आहे का? सगळं हे त्यांचं प्रकार जे चालू आहे ते यांना फक्त आणि फक्त इथं घोटाळा करायचा आहे, भ्रष्टाचार करायचा आहे. ह्यांचा अजेंडा एकच आहे की महापालिका विकून खायचं, दुसरं काय सुद्धा नाही. आणि ह्याच्या आधी यांनी हेच केलं, महापालिका विकायचाच प्रयत्न केला, म्हणून लोकांनी विश्वास आमच्या भारतीय जनता पार्टी ठेवून आम्हाला 43 सदस्यांना आमच्या निवडून दिलं. आमचे 7 सदस्य जे फुटीरवादी झाले आहेत त्यांच्यावर पक्ष कारवाई करणारच आहे, करत आहे, सगळं चालू आहे ते पण. पण ह्यांनी जे सत्तेवर आले त्यांनी यांचं मत का मांडत नाहीत? आम्ही कशासाठी सत्तेवर आले? विकास करणार आहे म्हणून आजपर्यंत एकाही यांच्या नेत्यानं बोलला नाही, काय नाही काय नाही, महापौर बोलले नाहीत, उपमहापौर बोलले नाहीत, सोनेरी टोळी बोलली नाही. आमची सत्ता आल्यावर नुसते एका फोनवर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला 100 कोटी रुपये दिले,
महापालिकेच्या इतिहासात 100 कोटी कधी आले नाहीत आणि येणार पण नाही, त्यांच्यात ताकद पण नाही आणायची. ह्या सगळ्या गोष्टींना विरोध म्हणून मी वरती स्वतः माझं मी वैयक्तिक नगरसेवक म्हणून गेलतो मी वर. मला नागरिकांना प्रश्नांचं उत्तर द्यायला लागते. मला का लिंक पाठवलं नाही, का लिंक पाठवलं नाही म्हणलं यांच्या लक्षात आलं की आता आपला जो काळा बाजार चालला आहे ओपन होणार, उघड होणार जनतेसमोर, म्हणून त्यांनी सभा आवर्ती घेतली आणि महापौरांना अक्षरशः अपहरण जसं करतात पिक्चरमध्ये दाखवतात की नाही, गुन्हेगाराला कसं उचलून नेतात, तसं महापौराला नगरसेवकाने उचलून नेलं. व्हिडिओ क्लिप आहेत आमच्याकडं, पत्रकारांकडे आहेत. म्हणजे हे चाललं आहे सगळं महापालिकेच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून नोंद केला तर याला काय वावगं ठरणार नाही. आम्ही आता हे सगळं घेऊन कोर्टात जाणारच आहे. हे सगळं घेऊन आम्ही महापौरांचं अपहरण झालं म्हणून आता आमचं एक मत आमचं चाललं आहे पार्टी मिटिंगचं. आमच्या महापौर काय सगळ्यांचे असतात, आमच्या महापौरांचं अपहरण झालं म्हणून आम्ही जाणार आहे पोलीस स्टेशन. आमच्या पार्टीत चर्चा चालू आहे, जर तसं नाही झालं तर आम्ही कोर्टात तर 100% जाणार आहे. आज जी महासभा काढली होती विशेष महासभा, त्यामध्ये दोन विषय होते. एक गुंटेवारी समितीच निर्माण करणे आणि दुसरा विषय होतो तो प्रभाग समितीच्या रचना बदलणे. गुंटेवारी समिती गठित करण्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा कोणत्याही पद्धतीचा विरोध नाही, परंतु हे करत असताना आज जो विषय घेतला तो चुकीच्या पद्धतीनं आणला असं आमचं मत आहे. त्यामध्ये सदस्य किती असणार आहेत, कोणत्या प्रभागांचा त्यामध्ये समावेश असणार आहे, हे काहीही नसताना प्रशासनाच्या त्यावर कोणतीही एकाही ओळीचं त्यावर काही मत नसताना चुकीच्या पद्धतीनं आणल्यामुळं त्याला आम्ही या ठिकाणी विरोध केलेला. दरम्यान महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजपा नगरसेवकांनी गोंधळ घातल्याचा आरोप करत भाजपाकडून सत्ता काढून घेतल्याचे पडसाद या सभेत उमटले आहेत. सभा सुरू झाल्यावर आपण कोणावरही अन्यायाची भूमिका घेतलेली नाही. ऑफलाईन सभेचा निर्णय शासन स्तरावर आहे, मात्र सत्ता गेल्याच्या मानसिकतेतून हा गोंधळ घालण्यात आला असल्याचं आणि या प्रकरणी संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या मागणीचं पत्र आयुक्तांना देण्यात येणार असल्याचं दिग्विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आज मी 26 तारखेला विशेष महासभा काढली होती. ती नियमानं काढली होती की जे काही स्थायी समितीचे सदस्य आहेत 4, त्यांनी मागणी केली, त्या पद्धतीने मला त्यांनी विषय दिले की एक गुंटेवारी समिती जी 2.5 वर्ष समिती स्थापन केली नव्हती ती समिती स्थापन करण्याचं त्यांनी मला पत्र दिलं. त्याचबरोबर आज प्रभाग समिती 1, 2, 3, 4 ह्या समितीच्या जे भौगोलिकदृष्ट्या असमानता आहे ती समानता व्हावी आणि एका प्रभागामध्ये 4 वॉर्ड आहेत, कुठं 6 वॉर्ड आहेत, कुठं 5 वॉर्ड आहेत, ते समान वॉर्ड व्हावेत ह्या दृष्टीनं ज्या सदस्यांनी मला पत्र दिलं त्या पद्धतीने मी आज सभा काढली. सभा 11:30 चालू झाली. चालू झाल्यावर सन्माननीय भाजपचे जे लोक आहेत जे सदस्य आहेत त्यांनी मला निवेदन दिलं. निवेदन दिल्यावर मी त्यांचं निवेदन मान्य केलं. त्यांना म्हटलं तुमचा विरोध आहे, तुम्ही विरोध नोंदवा, ऑनलाईन या. ऑनलाईनला कुणाला अडचण असेल तर मी 5 मिनटं थांबतो, कुणाचे मोबाईल चालू करायचे असेल तर चालू करून घ्या. एवढं झाल्यावर ते तिथनं गेले. गेल्यावर पहिला सगळ्यांना मी बोलायला दिलं पहिल्या विषयाला, त्याच्यावर रुलिंग दिलं. दुसऱ्या विषयाला पण मी बोलायला दिलं, तर माझं नेट डाऊन आहे काही कारण सांगून ते त्यातनं बाहेर गेले. पण ऑनलाईन घ्यायचं का ऑफलाईन घ्यायचं हे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाची गाईडलाईन्स आहेत. त्या पद्धतीनं 3 जुलै 2020 शासनाचं परिपत्रक आलं आहे. त्याचबरोबर अगोदर 3 एप्रिलला 2020 हे पत्र आलेलं होतं. त्याचबरोबर आमचे विरोधी पक्ष नेते यांनीही उत्तम साखळकरनी यांनीही ऑफलाईन व्हावी सभा ही आमची इच्छा आहे. नाही हा तर काय सगळ्या जनतेलाच माहीत आहे हा का चाललाय की एक 1.25 वर्ष ज्यावेळेला करोना जो आला एप्रिल आज वर्ष झालं त्यावेळेला भाजपची सत्ता होती, मग त्यांच्यातल्या एका जरी सदस्यांना ऑफलाईनची आठवण आली का हा माझा प्रश्न आहे. मग त्याला आली असेल तर त्यांनी वर कधी शासनाला कळवलं होतं का की आमची सभा ऑफलाईन घ्या म्हणून. पण आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी ऑफलाईन घ्या म्हणून निवेदन दिलं आहे. त्यांनी दिलं का? दिलं नाही. आता ते सत्ते गेल्यामुळं ते असे सैरवैर झालेले आहेत हे तुम्हाला आत्ता लक्षात आलेलं आहे. नाही मी आत्ता कायदेशीर कारवाईचं मी आत्ता पत्र देतो आयुक्तांना. आयुक्त साहेब त्याबद्दल रिपोर्ट ठेवतील. मी कारवाई करून काय करण्यापेक्षा माझी अजून विनंती होती, मला नगरसेवक आहेत जनतेने निवडून दिले, जनतेच्या भावना मांडायलाच पाहिजेत. पण तुम्ही शांत बसा, मी पूर्णपणे दिवसभर माझी सभा चालवायची तयारी आहे. पण त्यांनाच ते चालवायची नव्हती, त्यांना स्टंट करायचं होतं, त्यांनी तो स्टंट केलेला. जर मी पळून गेलो असतो तर 11:30 सभा चालू झाली असती, मी 12:15 गेलो असतो किंवा लगेच मंजूर म्हणून उठून गेलो असतो. मला सगळ्यांना बोलायला द्यायचं होतं म्हणून तर मी 1:15 सभा चालवली. फक्त 2 विषय होते पण मी 1:15 सभा चालवली. मी तुमच्या पुढं रुलिंग दिलं, तिथं त्यांच्यावर 15 मिनटं चर्चा केली, रुलिंग देऊन चर्चा करून मी थांबलो.
मला पळून जायचं असेल तर मी गेलो असतो त्याच वेळेला, रुलिंग देऊन थांबून गेलो मी। कायदेशीर कारवाई होणार, मी कायदेशीर कारवाई करायचं मी आयुक्तांना पत्र देतोय, त्या पद्धतीने प्रशासन निर्णय घेईल कायच। ओके।